ज्या ठिकाणी भाजपने काही ठिकाणी बंडखोरी केलेली आहे त्याचा शिंदे गटाच्या आमदारांना फटका बसेल का? फटका बिटका नाही, आम्हीच फटके देऊ, फटका बसणार नाही. एकही गाव वाडी वस्ती की तिथं काम नाही असं कोण बोलू शकत नाही. आम्हाला वाटतं की ज्या 7 च्या 7 ज्या सीट आहेत रायगड जिल्ह्याच्या त्या सर्व निवडून येतील, त्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडीचा सामना रंगलेला आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला महाड पोलादपूर हा मतदारसंघ या विधानसभेमध्ये जीत कुणाची होणार याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. राजकीय वातावरण महाडचं ढवळून गेलं आहे. शिवसेनेचे प्रतोद म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले आणि संसदपटू म्हणून किताब पटकावलेले भरत गोगावले आहेत, ज्यांनी स्वराज्यभूमी असलेल्या रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली होती आणि आता अंतिम टप्प्यामध्ये माँसाहेब जिजाऊंचं दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी पाचाडच्या भूमीमध्ये आले. जिजाऊंचं दर्शन देखील घेतलं आहे. मॅक्स महाराष्ट्रावर एक्सक्लुझिव्ह भरत शेठ गोगावले आहेत. शेठ, काय सांगाल, राजांचा आशीर्वाद कसा मिळेल आपल्याला, जनतेचा आशीर्वाद कसा मिळेल? राजांचा आशीर्वाद मला प्रत्येक निवडणुकीला मिळालेला आहे, त्या मला खात्री आहे. चौथ्या वेळेला पण राजांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी आहे आणि जनतेचाही आशीर्वाद माझ्याच पाठीशी आहे. एकूणच आपण बघतोय की मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत तुम्हाला 3 टर्म या ठिकाणी संधी मिळाली, चौथ्यांदा आमदार तुम्ही होऊ शकता का? कसं वातावरण आहे, पायाला भिंगरी लावून मतदारसंघामध्ये तुम्ही फिरताय, आव्हान आहे का? स्नेहल जगताप या ठिकाणी तुमच्या विरोधामध्ये आहेत, महाविकास आघाडी देखील उभी ठाकलेली आहे. आव्हान काय तेवढं वाटत नाही आहे. आव्हान स्वीकारायला माझे हे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे तयार आहेत, त्यामुळे जे मी काम करतो आहे ते बोलतो आहे. त्यामुळे तुम्ही जे काय सांगितलं की आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना विजन असणं गरजेचं आहे आणि आम्ही विकास कामाच्या संदर्भात पुढं पुढं चाललेलो आहे. 3 वेळेला दिलेलं आहे, 4th वेळेला पण निवडून येणार आहे हे मी आज या पवित्र ठिकाणी सांगू इच्छितो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यभरामध्ये आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी दिला गेला. महाड पोलादपूर मतदारसंघामध्ये एकूणच आपल्याला किती निधी आला आणि कशा पद्धतीनं त्याचा त्या निधीचा विनियोग झाला, लोकांचा काय त्या ठिकाणी विकास झाला, असे विकास कामं कोणती आहेत ठळक जी तुम्हाला सांगता येतील कोट्यवधीचा निधी वापरून? कोट्यवधीचा निधी आणताना जे आपण पवित्र ठिकाणी बसलेलो आहे इथली पहिली शिवसृष्टी आपण आणलेली आहे. 50 कोटी 350 राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी रायगडावरनं डिक्लेअर केले, त्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर 2 ट्रामा केअर, 1 ट्रामा केअर आणलं आहे, 1 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणलं आहे महाडला, एकाची ओव्हर क्वार्टर झालेलं आहे, एकाची आत्ता होईल. त्यानंतर 1 दासगाव खाडीचा मोठा ब्रिज जो 112 कोटीचा. त्यानंतर हे संपूर्ण आता रस्त्यांची कामं चालू आहेत. त्यानंतर 2 वाघोलीचं धरण 65 कोटी रुपयाचं, माडची पाण्याची योजना 65 कोटी योजनेची, मलनिसाराचं काम 121 कोटीचं, रस्त्याचं काम आहे 94 कोटीचं, असे अनेक मोठी कामं आहेत की जेणेकरून एकही गाव वाडी वस्ती की तिथं काम नाही असं कोण बोलू शकत नाही आहे. मग आदिवासीवाडी असेल, बौद्धवाडी असेल, मुस्लिम समाजाचं सगळ्यात. आत्ता मी बौद्ध वस्त्यांसाठी 15 कोटीचा निधी आणला, त्यामध्ये जवळजवळ 65 बौद्ध विहार आम्ही मंजूर केलेले आहेत आणि माझी संकल्पना आहे गाव तिथं बौद्ध विहार अशी माझी संकल्पना आहे, ती मी पूर्ण करतो आहे. त्याला आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये जे मंदिर असेल जे जुनं असेल त्याचा जीर्णोद्धार, नवीन बांधायचं असेल ते नवीन, याला आम्ही चालना देतो आहे. शेठ, मला सांगा, शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी होते. कर्जत खालापूर मतदारसंघातही शिवसेना विरुद्ध शिवसेना, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी लढत पहिल्यांदा होत असेल, काय सांगाल, कशा पद्धतीनं ही निवडणूक होईल, कर्जतमध्ये कसा निकाल असेल आणि महाड पोलादपूरमध्ये कसा निकाल असेल? आम्हाला वाटतं की ज्या 7 च्या 7 ज्या सीट आहेत रायगड जिल्ह्याच्या त्या सर्व निवडून येतील, त्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही. शरद पवारांची सभा 16 तारखेला होते. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत आणि त्यांच्या सभेनंतर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणचं वातावरण ढवळून निघतं. श्रीवर्धन हा मुस्लिम बहुल एरिया आहे, महाड पोलादपूर देखील मुस्लिम बहुल काही अंशी त्या ठिकाणी मतदानाचा टक्का आहे. कसा फरक त्या ठिकाणी पडेल, शरद पवारांची सभा प्रभाव पाडेल मतदारसंघावर किंवा एकूणच महाविकास आघाडीला? असं वाटत नाही आहे, कारण तटकरे साहेबांची कामं, त्यांची काम करण्याची पद्धत, आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठेही खासदार येऊ शकला नाही तो आपण रायगडमधनं आणलेला आहे.
त्याच्यामुळे शरद पवारांचा प्रभाव पडणार नाही आहे ही मला खात्री आहे. खरगे साहेबांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसचा जाहीरनामा त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा जाहीर केला आणि त्यामध्ये त्यांनी लाडक्या बहीण योजनेबाबत पैसे वाढवून देऊ असं म्हटलं आहे, काय सांगाल? आपल्याला लाडकी बहीण योजनेचा जास्त अधिक फायदा होईल की जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसनं उल्लेख केला आहे त्याचा फायदा होईल, कसं विश्लेषण कराल याचं? त्यांची जरतरकी बात आहे आणि आधी टीका व्हायची लाडक्या बहीण योजनेवर, मात्र आता त्यांनी सांगितलं की जाहीरनाम्यामध्येच त्यांनी ती त्या ठिकाणी नमूद केलेली आहे, याच्याकडे कसं बघता? हे म्हणणं बरोबर आहे की जेव्हा आम्ही केलं त्यावेळेला त्यांचं पोटं दुखायला लागलं आणि आम्ही त्यांना वावा दिला तसं आता पोपटासारखे बोलायला लागले. ते काय चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये एकच हवा महायुतीची. नरेंद्र मोदींच्या सभा त्या ठिकाणी राज्यभरामध्ये होत आहेत, त्या सर्व सभांचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा होईल का, कसं बघता त्याकडे? 100% फायदा होईल, कारण देशामध्ये पंतप्रधान आता स्वतः आहेत ते आणि त्याच्यामुळे तो फायदा आम्हाला होईल. शेठ मला सांगा की ज्या ठिकाणी भाजपने काही ठिकाणी बंडखोरी केलेली आहे त्याचा शिंदे गटाच्या आमदारांना फटका बसेल का? अलिबाग विशेषतः आणि कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने देखील त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी सुधाकर घारे उभे आहेत, फटका बसेल का याच्याकडे कसं बघता मताधिक्यात? फटका भेटका नाही, आम्हीच फटके देऊ, फटका बसणार नाही. महायुतीचे तरी किती राज्यामध्ये किती उमेदवार निवडून येतील अंदाज? 200 पार. दोनशे पार निवडून येतील. ठीक आहे, आपल्यासोबत या ठिकाणी भरत गोगावले होते आणि त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे की राज्यामध्ये महायुतीचे 200 पेक्षा अधिक उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील आणि त्या पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेमध्ये विराजमान होईल असा विश्वास शिवसेना प्रतोद आणि महाड पोलादपूरचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना व्यक्त केला आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मचल सावंत, रायगड, कोकण.